अक्षता। अक्षताज रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चीज पराठा। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। तर चीज पराठ्याला लागणारं साहित्य आहे एक बाउल मैदा, एक बाउल गव्हाचं पीठ, एक बाउल चीज किसून घेतलेला आहे मी, तर थोडस बटर लागेल आपल्याला। जर तुमच्याकडे बटर नाहीये तर तुम्ही घी यूज करू शकता। चवीपुरते मीठ आणि थोडेसे तेल। इथे मी एक परात घेतली आहे, आपण पहिला आता पीठ मळून घेऊया। मैदा एक बाउल, एक बाउल गव्हाचं पीठ, पीठ मळून तयार आहे। आता चीज पराठ्याची ऍक्च्युअली मला रिक्वेस्ट आली होती, सो आज आपण ते बनवत आहोत। हे पीठ आता 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे, कारण मैदा छान फुलून येतो आणि चीज पराठा खूप छान होतो। एक प्लेट झाकून ठेवूयात आपण 15 मिनिट। 15 मिनिटं झालेली आहे, बघू शकता किती छान फुगलंय। आता याचे आपण गोळे करून घेऊया। या पिठात 4 ते 5 गोळे होतात, 4 ते 5 चीज पराठा खाऊ शकता तुम्ही। त्याला बटर चांगलं प्रेस करून घ्या।
चांगलं प्रेस करून घ्या, चीज बाहेर आलं नाही पाहिजे. ते आपण आता पॅन मध्ये भाजून घेऊया. पॅन गरम झालेला आहे, आता थोडे तेल टाकायचं. हा चीज पराठा तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता, नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. मी एव्हरी सॅटर्डे संडे माझे 2 व्हिडिओज अपलोड होतात, त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि कोणतीही रेसिपी मिस होणार नाही. सगळ्या बाजून चांगलं परतून घ्या. आवडेल असा पदार्थ आहे, घरी तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला. रेसिपी बद्दल काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. किती छान चीज फुल भरलेला आहे. हा चीज पराठा तुम्ही कोणत्याही स्पायसी चटणी बरोबर खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एन्जॉय फूडिंग. परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.